नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, शिक्षक भरती विरोधात न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, ही याचिका दाखल का करण्यात आली, तर IBPSने जी काही परीक्षा घेतली ह्या परीक्षेमध्ये काठिण्य पातळी वेगवेगळी होती, याचं नॉर्मलायझेशन झालं की नाही यावर स्पष्टीकरण IBPSने द्यावं अशा स्वरूपामध्ये यामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, ही याचिका दाखल करण्यात आली त्यामुळे याचा परिणाम शिक्षक भरतीवर काय होणार. आता सर्वप्रथम मित्रांनो, शिक्षक भरतीवर याचा परिणाम जास्ती तर होणार नाही, परंतु थोडाफार होऊ शकतो. आता मित्रांनो, IBPSने परीक्षा घेतलेली असल्यामुळे IBPSकडे पूर्णपणे जी काही त्यांनी उत्तरे मागितली सर्व IBPSकडे असणार, जसे की नॉर्मलायझेशन झाले की नाही त्याबाबत जो काही पुरावा न्यायालयामध्ये IBPS दाखल करणार आहे, त्याच्यानंतर काठिण्य पातळी संदर्भामध्ये सुद्धा न्यायालयामध्ये यामध्ये सुनावणी होणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही न्यायालयामध्ये जी काही याची दाखल करण्यात आली त्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटने पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही CTET अपियर जे काही उमेदवार आहे यांना या ठिकाणी संधी देण्यात आली होती, तर ही संधी गैरप्रकारे आहे असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. तर त्यावरसुद्धा न्यायालयामध्ये काय सुनावणी होतं हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मित्रांनो, जी काही भरती प्रक्रिया जास्त तर लांबणार नाही, परंतु यामध्ये थोडाफार फरक हा 100% पडणार आहे. कारण की जसं की रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा इतर प्रक्रिया करण्यासाठी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, जोपर्यंत हे क्लिअर होत नाही तोपर्यंत मित्रांनो याला थोडाफार वेळ लागू शकतो, परंतु यामध्ये जास्ती फरक पडणार नाही. मित्रांनो, ही जी काही शिक्षक भरती न्यायालयाच्या आदेशानुसार जे काही नवीन शैक्षणिक वर्ष आहे हे पूर्णपणे सुरू होण्याच्या अगोदर सर्व शाळेवर जे काही शिक्षक आहेत ते शिक्षक रुजू करणं हे न्यायालयाचे आदेश आहे. त्यामुळे न्यायालयावर तातडीने निर्णय घेईन आणि योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देईल व शिक्षक भरती लवकरात पूर्ण होईल. मित्रांनो, त्यामुळे याचं जास्ती टेन्शन घेऊ नका, कारण की शिक्षक जी काही भरती आहे यामध्ये जरी न्यायालयात याचिका दाखल झाली तरीसुद्धा यावर लवकरात लवकर गव्हर्नमेंट आणि IBPSच्या वतीने मित्रांनो न्यायालयामध्ये जे काही पुरावे आहेत ते सादर केले जातील आणि त्यावर न्यायालय योग्य तो आणि निर्णय घेईल. आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मित्रांनो लगेच न्यायालयसुद्धा यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना किंवा ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी यामध्ये मित्रांनो सहकार्य करेल. त्यामुळे मित्रांनो याचं जास्ती टेन्शन घेऊ नका, ही भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, परंतु यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो. जसे की याचिकाकर्त्याचं जे काही म्हणणं आहे त्यामध्ये जर न्यायालयाने आणि न्यायालयामध्ये जे काही सादर पुरावे होतील IBPSकडनं आणि आपल्या गव्हर्नमेंटकडनं त्यामध्ये समाधान होणं न्यायालयाचं आणि विद्यार्थ्या जे की याचिका करतात यांचं समाधान होणं हे महत्त्वाचं आहे. जसे की नॉर्मलायझेशनचे मार्क, कच्चे मार्क, काठिण्य पातळी या सर्व गोष्टीचे यामध्ये खुलासा होईल. त्यानंतर मित्रांनो त्यावर योग्य तो निर्णय न्यायालय देणार आहे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.